डिस्कस करियो YCMU सोशियोलॉजी 2023 सेकंड ईयर का मई 2019 का क्वेश्चन पेपर। पहला क्वेश्चन है, खालपैकी कोणते चार उपप्रश्न सोडवायचे आहेत। त्यातला पहिला आहे, भारतातील प्रमुख नद्यांची नावे लिहून नद्यांचे प्रकार नद्यांचे चार भागातील वर्गीकरण लिहायचे आहे। बी, बौद्ध धर्माच्या संस्थापकांची नाव लिहून त्यांची चार आर्यसत्य स्पष्ट करायचे आहेत। सी आहे, तरवाड संयुक्त कुटुंबावर थोडक्यात टिप लिहायचा आहे। डी आहे, विभक्त कुटुंब पद्धतीचे 5 गुण थोडक्यात लिहायचे आहेत। ई आहे, बालविवाह प्रथा रूढ होण्यामागील कारणे लिहायची आहे। दुसरा क्वेश्चन आहे, कोणतेही चार प्रश्न सोडवायचे आहेत। त्याच्यामधला आहे, मुस्लिम विवाहाचा करार पूर्ण होण्यासाठी कोणत्या अटींची आवश्यकता असते, त्या लिहायच्या आहेत। बी आहे, प्रभावशाली जातीची संकल्पना सर्वात प्रथम कोणी मांडली, त्यांचे प्रमुख 4 घटक लिहायचे आहेत। सी आहे, भारतात इंग्रजी आमदानीत नवीन वर्ग निर्माण होण्यास कोणते घटक कारणीभूत ठरले ते स्पष्ट करायचे आहेत। डी आहे, भारतातील माडिया गुंडाच्या धार्मिक आर्थिक व राजकीय जीवनाचे थोडक्यात वर्णन करायचे आहे। ई आहे, वारली आदिवासी जमातीमधील विवाहाची थोडक्यात माहिती द्यायची आहे। तिसरा प्रश्न आहे, कोणतेही चार उपप्रश्न सोडवायचे आहेत। त्याच्यामधला पहिला आहे, कोरकू आदिवासींच्या आधुनिकीकरणात कोणत्या घटकांनी योगदान दिले ते घटक थोडक्यात स्पष्ट करायचे आहेत। सी आहे, जमीन मालकीच्या स्वरूपावरून खेड्यांचे प्रकार थोडक्यात लिहायचे आहेत। तर ए होता, भिल्ल पंचायतीची थोडक्यात माहिती लिहायची आहे। बी आहे, जाती व वर्ग थोडक्यात स्पष्ट करायचे आहेत। ई आहे, भारतीय ग्रामीण सामाजिक संबंधावर प्रभाव टाकणारे घटक लिहायचे आहेत। 14 क्वेश्चन आहे, खालपैकी कोणते चार उपप्रश्न सोडवायचे आहेत। तर ए आहे, महाराष्ट्रातील पंचायत राजाची त्रिसूत्री स्पष्ट करायची आहे। बी आहे, आर्थिक सत्ता ग्रामीण नेतृत्वावर कसा प्रभाव टाकते ते लिहायचे आहे। सी आहे, आदिवासी क्षेत्र उपाययोजनेचे प्रमुख कार्यक्रम कोणते ते लिहायचे आहेत। डी आहे, महाराष्ट्रातील सहकारी चळवळ कोणकोणत्या क्षेत्रात कार्यरत आहे ते लिहायचे आहे। आणि ई आहे, ग्रामीण भारतातील कुटुंबांचे कर्ज काढण्याचे वेगवेगळे मार्ग कोणते ते स्पष्ट करायचे आहेत।